सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। श्री गणेशजी सांगतात की आज मेष राशीच्या लोकांना एखाद्या विषयावर विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचाही सल्ला घेणं टाळा। व्यावसायिक लोकांचा व्यवसाय आज चांगला होईल। तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला आज चांगला फायदा होऊ शकतो। तुमच्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती होईल, ज्यामुळे तुमचा बाजारामध्ये सन्मान होईल। विवाहित लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आनंद आणि सुख येईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंदी जीवन आज जगणार आहात। तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांसोबत कुठेतरी सहलीला जाण्याची योजना आखू शकता आणि तुमच्या मुलांना तिथे जाऊन फार आनंद होईल। तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष आज काळजी घ्यायला हवी। पोट आणि फुफ्सांशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या सदैव डोक्यावर राहील। आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृषभ राशीच्या मंडळींना खूप चांगला जाणार आहे। तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही साध्य कराल, फक्त मेहनत करत राहा। आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांची वागणूक तुमच्याशी चांगली असेल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील शांततेचं वातावरण असेल। तुमचं मन आज खूप आनंदी असेल। आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे। तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासमोर तुम्ही आज व्यक्त करू शकता आणि ते त्या भावना समजून घेतील। तुम्हाला अगदी ताजंतवानं आणि निरोगी वाटेल। संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल। आज तुमचं मन तुमच्या मुलांच्या काही कामगिरीनं खूप आनंदी असेल। तुमची मुलं तुम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी काम आज करतील आणि समाजामध्ये तुमच्या नावाचा आदर वाढेल। आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गरजवंताला भाताचं दान करा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की राजकारणाशी संबंधित असलेल्या मिथुन राशीच्या लोकांना आज एखादी मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकतं। यामुळे तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही। आज तुमचा व्यवसाय खूप तेजीमध्ये चालेल। काही छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा होऊ शकतो। जर तुम्हाला व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती आज करू शकता, तुम्हाला त्याचा फायदा होईल। नोकरदारांसाठीही चांगला दिवस राहील। नोकरीमध्ये तुमची प्रगती होऊ शकते। वाहन चालवताना थोडी काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला दुखापत होऊ शकते। स्थावर मालमत्ता किंवा रिअल इस्टेट संबंधित काम करणाऱ्या लोकांना आज लाभ मिळू शकतो। तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल तुम्हाला खूप मोठा आनंद होईल। आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज शिवजप माळेचं पठण करा। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल। आज बोलताना कोणाला काही वावगं बोलू नका, नाहीतर तुमच्या बोलण्यानं समोरचा माणूस दुखावला जाण्याची शक्यता आहे। कोणत्याही प्रकारच्या भांडणामध्ये आज पडू नका। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर थोडा विचार करून आज गुंतवणूक करा। तुम्हाला नुकसानही सहन करावं लागू शकतं। आज जर तुमच्याकडे कोणी उधार पैसे मागितले तर तुम्ही पैसे अजिबात देऊ नका, नाहीतर तुमचे ते पैसे अडकू शकतात आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमचे पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ करेल। आज तुम्हाला व्यवसायामध्ये कसलीही अडचण येत असेल तर तुम्हाला तुमच्या भावा बहिणींची मदत मिळेल। तुम्हाला पदोन्नती मिळू शकते किंवा दुसऱ्या चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील। तुमच्या जोडीदाराच्या वागण्यानं तुम्ही थोडे आज वैतागलेले असाल। आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडा त्रासदायक असेल। तुम्ही आज एखाद्या तणावाखाली असाल। विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल। ते मन लावून अभ्यास करतील। तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील। अविवाहित लोकांना योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो। अजून थोडी वाट तुम्हाला पाहावी लागेल। तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खुश असतील आणि तुमचा पगारही वाढू शकतो। जर तुमच्या व्यवसायामध्ये
तुमच्या भागीदाराची चांगली साथ हवी असेल तर तुमचा ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये देखील फार प्रगती करू शकता. मुलांच्या काही कामामुळे तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेश जी सांगतात की कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसायामध्ये आज फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून रखडलेलं असेल तर आज ते काम पूर्ण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. जर पैसे, व्यवसाय किंवा संपत्तीशी संबंधित एखादं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलं असेल तर त्यातसुद्धा आज तुम्हाला निकाल तुमच्या बाजूने मिळू शकतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप बरं वाटेल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी अर्ज भरू शकतात. आज तुम्ही तुमच्या शेजारी किंवा नातेवाईकांसोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजनांचे किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस खूपच चांगला जाणार आहे. तुमचं एखादं महत्त्वाचं काम खूप दिवसांपासून रखडलेलं असेल तर आज ते वेळेमध्ये पूर्ण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना आज एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचे वैवाहिक संबंध खूप चांगले राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंदी जीवन जगाल आणि तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाची बातमी येईल. आज तुमच्या कामाचं कौतुक झाल्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ आनंदामध्ये घालवाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या प्रियकरासह जीवनाचा आनंद घ्याल आणि त्यांच्यासोबत बाहेरही जाऊ शकाल. आज जर तुम्ही मंदिरामध्ये किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊन गरिबांना मदत केली तर तुम्हाला खूप पुण्य मिळेल, ज्यामुळे तुमच्या बऱ्याचशा समस्या या दूर होतील. आज तुमचा व्यवसाय मध्यम स्वरूपाचा राहील. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला भागीदार किंवा मित्राची मदत हवी असल्यास ते तुम्हाला मदत करू शकतात. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही. आज तुमचं आरोग्य अगदी उत्तम राहील. तुम्ही सामाजिक कार्य केलं तर लोक तुमच्या केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानानं भरून येईल. आज तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखाल. आज अविवाहित लोकांची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होऊ शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा चढ उतारांचा असेल. जर तुम्हाला एखाद्याला पैसे उधार द्यावे लागणार असतील तर विचार न करता पैसे देऊ नका, नाहीतर तुम्हाला पैसे परत मिळण्यामध्ये बरीच अडचण येऊ शकते. विद्यार्थी त्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतील आणि त्यांच्या भविष्यातील करिअरचाही थोडा विचार करतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचा जोडीदारही तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या लोकांची भेट एखाद्या जुन्या मित्राशी होऊ शकते, ज्याच्यासोबत तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. आज अविवाहित लोक स्वतःसाठी एक चांगला जोडीदार शोधू शकतात, यामुळे त्यांना खूप आनंद होईल. तुमच्या घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. तुमचं कौटुंबिक जीवन अगदी आनंदी राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ती व्यक्ती तुमच्यावरती पैसे परत करण्यासाठी दबाव आणू शकते. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आज तुम्ही तुमच्या खर्चाच्या अंदाजपत्रकानुसार पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब
77% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास, मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायामध्ये फार मोठा नफा मिळू शकतो. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो जो पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत तुम्हाला करावी लागेल. तुम्ही तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी आणि जास्त मेहनत केल्यानं तुमचं आरोग्य देखील बिघडू शकतं हेही लक्षात असू द्या. तुमच्या कुटुंबामध्ये आज सुखशांती नांदेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. नोकरीमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात ज्यामध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काम कराल. ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत त्यांना आज फायदा होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पहिली पोळी आज गाईला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे 12 राशींचं राशी भविष्य. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.